आणि ते एका आंदोलनासंदर्भातली मोठी बातमी पाहूयात. अहमदनगरच्या राहुरीमध्ये आंदोलक आता धरणावरती पोहोचलेले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं जलसमाधी आंदोलन तिथे सुरू आहे. ठाकरे गटानं सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. पोलिसांनी आंदोलकांना गेटवरती चढवलंय. आंदोलक मुळा धरणाच्या गेटवरती पोहोचलेत आणि तिथे जलसमाधी आंदोलन घेण्याच्या तयारीत आहेत. अतिवृष्टीनं बाधित असलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. धरण परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवलेला आहे. स्पीड बोट असतील किंवा रेस्क्यू टीम्स, फायर फायटरचे जवान आणि आरोग्य पथक सुद्धा तिथे तैनात आहे. कारण तिथे आंदोलक धरणावरती पोहोचलेत आणि धरणामध्ये उड्या मारून तिथे जलसमाधी घेण्याचा त्यांचा इरादा आहे. ठाकरे पक्षानं देखील या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. हरीश दिमोटे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. हरीश, आंदोलक तर या धरणापर्यंत पोहोचलेत, मात्र पुढे काय? पोलीस त्यांना अडवताना दिसतायत. श्वेता, आता आंदोलक या धरणावरती पोहोचलेले आहेत आणि आंदोलनावरती ते ठाम असल्याचं आपण बघतो आहे. सकाळपासूनच पोलीस धरणावरती ठाण मांडून होते, कारण जे आंदोलकांनी इशारा दिलेला आहे की आम्ही आज जलसमाधी घेणार. आणि आपण हे कारण जर बघितलं तर अहमदनगर जिल्ह्यातल्या लाखो जे अतिवृष्टीने बाधित शेतकरी आहेत त्यांना आतापर्यंत सरकारकडनं कुठलीही मदत मिळालेली नाहीये. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अनेकदा निवेदनं दिली आहे, नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या, मात्र कुठलंही अजून ठोस त्यांना आश्वासन मिळालं नाही किंवा शेतकऱ्यांना मदत मिळाली नाहीये. त्यामुळे त्यांनी इशारा दिलेला होता की 20 डिसेंबर पर्यंत जर शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर आम्ही जलसमाधी आंदोलन करणार. आणि तोच इशारा आज कुठेतरी त्यानुसार 21 तारखेला आता मुळा धरणावरती हे सगळे आंदोलक जमा झालेले आहेत. ठाकरे सेनेचे देखील सगळे कार्यकर्ते यामध्ये दिसत आहेत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी आहेत. काही शेतकरी देखील आहेत, त्यांचं म्हणणं आहे की सरकार जर आम्हाला पैसे देत नसेल तर आम्ही जगायचं कसं? पिकाला भाव नाही, सगळीकडून शेतकरी मारला जातोय आणि सरकार जर शेतकऱ्याला मारणारच असेल तर आम्ही जलसमाधी घेऊन मरतो. मग कुठेतरी यांनी जो इशारा दिलेला आहे त्यानुसार आता हे आंदोलक या ठिकाणी पोहोचलेत, मात्र पोलिसांनी त्यांना गेटवरतीच अडवलेलं आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रेस्क्यू टीम या ठिकाणी तैनात आहेत, आरोग्य टीम पण इथे पोहोचलेल्या आहेत आणि पट्टीचे जे पोहणारे आहेत ते देखील आहेत. स्पीड बोटची देखील व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आंदोलक सध्या इथे ठाण मांडून बसलेले आहेत गेटवरती. थोड्या वेळात मग काय आंदोलक करणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. श्वेता. बरं हरीश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. स्वाभिमानीनं जो अल्टिमेटम दिलेला होता 21 तारखेपर्यंतचा, मात्र तोपर्यंत त्यांच्या मागण्या काही मान्य झालेल्या नाहीयेत. ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याच्या, आणि म्हणूनच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते हे या धरणापर्यंत पोहोचलेले आहेत. जलसमाधी आंदोलन त्यांचं आहे, मात्र तिथे पोलिसांचा बंदोबस्त मोठा आहे आणि पोलीस या आंदोलकांना बाहेरच रोखतायत. इथे एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत